नमस्कार। गणेश उत्सव उत्सव उत्साहाचा आज तिसरा दिवस। बाप्पाचं जसजसं आपण चिंतन करत जाऊ तसतसे नवीन अर्थ आपल्याला उकलू लागतात। पहा, अथर्वशीर्षामध्ये आपण सहजगत्या म्हणून जातो, एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम। सहज आपण म्हणतो पण त्यामागे अर्थ काय आहे नेमका? आपण काय अर्थ काढतो की त्याला एक दात आहे, एक दंतम, आणि चतुर्हस्त म्हणजे चार हात आहेत। त्या हातामध्ये त्यांनी काय धारण केलेलं आहे तर पाश आणि अंकुश धारण केलेले आहेत। हा झाला शब्दशः अर्थ, पण थोडासा विचार आपण त्याच्या मागे केला की एक दंत म्हणजे काय असेल बुवा। गोष्ट काहीतरी सांगितली जाते की कुणा राक्षसाबरोबर युद्ध करत असताना तो एक दात पडला म्हणे गणपतीचा आणि नंतर मग एकच राहिला। हा विचार आपण करत नाही, मग त्याच्या मागचा अर्थ जर आपण ध्यानात घेतला तर असं लक्षात येईल। पहा, आपण एरवी म्हणत असतो त्या व्यक्तीचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। गणपतीचं तसं नाही बरं का। ज्याला बुद्धिमत्ता प्रचंड आहे, ज्याच्या अंगामध्ये बल प्रचंड आहे, ज्याची उत्पत्ती ही त्याग आणि समर्पणातून झालेली आहे, त्याच्या मनामध्ये नितांत प्रेम आहे, अशी व्यक्ती खायचे आणि दाखवायचे दात वेगळे करू शकत नाही। एकदंत याचा अर्थ एक दात नव्हे, एकाच प्रकारचे दात जसं दिसतंय तसंच आहे। यामध्ये कुठलीही लबाडी नाही, यामध्ये काहीही लपवाछपवी नाही, यामध्ये काहीतरी दाखवायचं काहीतरी लपवायचं असा कुठलाही विषय नाही। बाप्पाकडे बघून मला वाटतं हा गुण आपण धारण करावा की काही लपवाछपवी नको, जे आहे जसं आहे तसं आहे। मला मान्य आहे, तुम्हा सर्वांना मान्य असू देत, विषय संपला। हा प्रामाणिकपणा मला इथे विशेष महत्वाचा वाटतो। चतुर्हस्तम चार हात आहेत, याच्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे की याच्या मागे नेमकं म्हणायचंय काय आपल्या पूर्वसुरींना। गणपतीचं जे रूप आहे तो बाहुबली आहे। आता बाहुबली याचा अर्थ काय? जो एका माणसाचं तर काम करतोच, दोघांचंही करतो, चारांचं काम करतो। चतुर्हस्त आपण विवाह झाल्यानंतर म्हणतो, पहा की दोनाचे चार हात झाले। याचा अर्थ काय की संसार करायचा होता, प्रपंच करायचा होता, दोन हातांच्या एका व्यक्तीकडून जो प्रपंच व्हायचा होता तो कदाचित अर्धवट झाला असता, आता दोनाचे चार हात झाले याचा अर्थ एक व्यक्ती वाढला। याचाच अर्थ दोन जण आता अधिक बलाने काम करतील। त्याचप्रमाणे आपण गणपतीकडे पाहायचं, जर सगुण रूपाचं चिंतन करायचं असेल ना तर आपण या पद्धतीने पाहावं की चार हात आहेत, जरूर छान दिसतं असं रूप या गणपतीचं, पण या चार हातांमधून मी काय घ्यायचं आहे तर प्रचंड बाहुबल घ्यायचं आहे, पराक्रम करण्याची वृत्ती घ्यायची आहे, माझ्या अंगातला आळस मी काढून टाकायचा आहे आणि कुणा दुसऱ्याला जबाबदार धरत आहे त्या परिस्थितीला किंवा माझ्या दारिद्र्याला माझ्या गरिबीला माझ्या पतनाला कुणा दुसऱ्याला जबाबदार धरण्यापेक्षा मी बाहुबल करेन, पराक्रम करेन, पुरुषार्थ करेन आणि स्वतःच्या प्रयत्नांनी यश सिद्धी करून घेईन। त्या हातामध्ये दिलेले आहेत पाश आणि अंकुश। यश सिद्धी व्हायची असेल तर पाश घालायला हवा। कशाला पाश घालायला हवा आहे? पाश आपण घालतो याचा अर्थ काहीतरी अडकवतो, काहीतरी बांधतो। मग काय बांधायचं बरं? जी पाशवी वृत्ती आहे ना, आपल्यामध्ये सुद्धा पशु आहेत, त्या पशूंमध्ये वासना आहेत, त्या पशूंमध्ये आळस आहे, त्या पशूंमध्ये निष्कर्म अशा प्रकारची वृत्ती आहे, हे सगळं टाळलं पाहिजे। त्यामुळे स्वतःमधल्या पशु तत्वावरती, स्वतःच्या पशु स्वभावावरती पाश घालणं हे त्या पाश नावाच्या हत्यारातून प्रतीत होत आहे। दुसरं काय आहे? अंकुश आहे। अंकुशाचा अर्थ काय? तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। अंकुश याचा अर्थ कुठेतरी एवढा मोठा जो ऐरावत आहे त्याला एका अंकुशाच्या मदतीने जो माहूत असतो तो कंट्रोल करत असतो। त्यामुळे वेगवेगळ्या वासना वेगवेगळ्या भावना आपल्यामध्ये ईर्ष्या येऊ शकतात, आपल्यामध्ये विजिगीषू वृत्ती जिंकण्याची वृत्ती येऊ शकते। मोटिवेशनल स्पीकर्स कडून काय काय ऐकून आपण
लाखो करोड़ रुपयांची मागणी मनातल्या मनात करू शकतो आणि त्याच्यामुळे सर्व काही या जगतातलं मला हवंच आहे अशा प्रकारचा एक विचार येऊ शकतो. यायला हवा चांगला आहे, पण किती पुढे जायला हवा. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची ईर्ष्या याने माझं आरोग्य तर बिघडत नाही ना, माझं मनस्वास्थ्य तर खराब होत नाही ना, माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य तर बिघडत नाही ना, हा विचार करायला हवा. त्यासाठी अंकुश हवा. आणखी दोन्ही हात आहेत, ते काय करतायत? एक हात करतो आहे वरदहस्तम, याचा अर्थ काय? आशीर्वाद देतो आहे. माझ्यापेक्षा जे निर्बल आहेत ना, माझ्यापेक्षा जे आर्थिक दृष्ट्या गांजलेले आहेत ना, पिडलेले आहेत ना, मी त्यांच्यासाठी माझा वरदहस्त ठेवेन. गणपती जर अनुकरणीय असेल, अनुसरणीय असेल, तर त्याच्याकडून मी हे घेतलं पाहिजे. माझ्या मनामध्ये अपार करुणा निर्माण झाली पाहिजे. आणि शेवटचा जो चौथा हात आहे, त्याच्यामध्ये आहे अतिशय सुंदर मोदक. मनाला मोद देणारा मोदक, चवीला मधुर असणारा मोदक, पुष्टी देणारा असा मोदक. याचा अर्थ माझ्या आहाराबद्दल, माझ्या बलाबद्दल, माझ्या रसनेबद्दल मी सर्वत्र जागरूक असलं पाहिजे. मी सदोदित जागरूक असलं पाहिजे. या मधुर रसाचं सेवन मला करायचं आहेच. मला हा मधुर रस केवळ भोजनातून नव्हे, तर माझ्या वाणीमधून सुद्धा, माझ्या वागण्यामधून सुद्धा इतर सर्वांना द्यायचं आहे आणि सगळं वातावरण गोड करून टाकायचंय. अशा प्रकारचे हे दोन महत्वाचे विचार, एकदंतम आणि चतुर्हस्तम, असे दोन विचार मला आपल्या समोर ठेवावेसे वाटले. जे पटेल ते घ्या, चुकलं मागलं काही असेल तर क्षमा करा, पण प्रेमाने आणि मधुरतेने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्साहाने अगदी पुरेपूर भरून जा. यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.